दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. 21 डिसेंबरला होणाऱ्या 105 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं ही स्थगिती दिलेली आहे. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समितींसाठी हा निर्णय लागू असणार आहे. दरम्यान ओबीसी जागा वगळता इतर जागांवर निवडणुका होणार आहेत. होऊ घातलेल्या उद्या लास्ट डे आहे, त्या निवडणुका होतील. पण त्यातल्या 27% जिथे आरक्षण आहे तिथे मात्र त्या निवडणुका होणार नाहीत. म्हणजे आता हे ते जर झालं नाही तर मग जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे हे कसे काय फॉर्म होणार, तिथे म्हणजे प्रस्थापित कसं होणार, जिल्हा परिषद कशी प्रस्थापित होणार, अध्यक्ष कसे निवडायचे. आमची कोर्टाला विनंती एवढीच होती की आम्ही हे काम सुरू केलेलं आहे, आम्हाला थोडं वेळ हवा आहे. अर्थात कोर्टाने 13 तारीख दिलेली आहे,